ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। दादा नाव सांगा तुम तो पूर्ण। गोविंद दत्तात्रय गंगथडे। राहणार? राहणार हासरणी। तालुका? तालुका अहमदपूर। जिल्हा? लातूर। आज तारीख आहे 22 ऑगस्ट हो 2019। तर हे मुगासाठी ते हे ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरलेत हो पेरते वेळेस भूमिपावर भूमिपावर अगोदर सीड ट्रीटमेंट हां बीज प्रक्रिया एसटीची बीज प्रक्रिया त्याच्यानंतर पुन्हा वरून फवारणी किती झाली दादा? फवारणी झाले दोन। दोन कोणत्या कोणत्या? सुरुवातीला गुरु नायट्रोजनची काही गरज पडली नाही हां कारण आपण 7 वर्षापासून वापरत आहोत हां त्याच्यामुळे फास्ट वाढ दिसल्यामुळे आम्ही काही फवारणी केली नाही हां मग दुसऱ्या फवारणीला एक ग्रो नायट्रोकिंग आणि ब्लूम त्यावेळेस फुलं आलेलं होतं हां ब्लूम आणि नायट्रोकिंग आणि आर्गुमेट मावसाठी आर्गुमेट राय म्हणजे जमिनीमध्ये भूमिपावरचा हे वापर जास्त झाल्यामुळे पिकाची वाढ आता फास्ट व्हायली त्याच्यामुळे पहिल्यासारखं ग्रो नायट्रोकिंगची फवारणी आता सुरुवातीला घ्यायची गरज पडत नाही म्हणजे आता तेवढा खर्च वाचला आता ह्या मुगाकडे जर बघितलं त्याची क्वालिटी काय नंबर एक फूल सुद्धा गळाल नाही त्याच्यावर कीड सुद्धा नाही कीड कमी आहे आई थोडं शेंगा दाखवा कमी काय नाहीच घड पण चांगले आहेत बरं दादा हे आता तुम्ही तयार केलेलं हे मूग उडीद तुमच्याकडे जे काही पीक आहेत तूर हे तुम्ही बाजारात विकताव का घरूनच विकताव नाही ते काय झालं एक वर्षी आमच्याकडून उसणी नेली का मॅडम उसणी म्हणजे बाजारात जाण्यापेक्षा खरेदी केले घरून घेऊन गेले घेऊन गेले आणि त्यांनी तुमच्या तुरीची डाळीची चव खूप चांगली आहे म्हणून ते दरवर्षी आमचे ते कस्टमर परमनंट त्यांनी पण कस्टमर परमनंट झाले आणि दुसरे पण केले दुसरे पण त्यांच्याकडून मिळाले आता इथं कशा कशाला चालू वापर आता इथं हळदीला आहे हे मुगाचं प्लॉट आहे पिवळा आता हे मुग सगळीकडे सारखा आहे की हो सगळीकडे सारखा आता पिवळा आहे त्याच्यासाठी सगळं पाणी लागलेलं जागा मी थोडं दबलेलं आहे थोडं दबले फळ भरपूर आहे पण आता इतर जे शेतकरी आहेत दुसरे त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला आता तुम्ही तर म्हणलं की आता खर्च कमी होऊ लागला म्हणजे आता पहिल्यासारखं गुरु नाटकींची फवारणी करायची गरज पण नाही गेली नवीन नवीन लोकांना करावंच लागतं नवीनसाठी आता करावं लागेल आवश्यक वापरायचं सगळं मी इतर शेतकऱ्यांनी ह्याचा वापर कराव बिलकुल डोळे झाकून उत्पन्नामध्ये फरक आहे उत्पन्नामध्ये फरक आहेच आता या वर्षी तुमच्याकडे सोयाबीन नाही गेल्या वर्षी सोयाबीन पेरलं होतं गेल्या वर्षी सोयाबीन किती झालं आम्हाला बी किती होतं आणि उतार किती आला 15 किलो बी होतं हा आणि 16 कट्टे 16 कट्टे सोयाबीन झालं म्हणजे किलोला कट्टा झाला किलोला कट्टा चालेल धन्यवाद हा